नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एफ गट क्रमांक चार नागपूर या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार वीस आणि एकवीसची ची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक चार या ठिकाणी नागपूर या ठिकाणी ही जी काही भरती प्रक्रिया आहे या ठिकाणी गट क्रमांक चारची जाहिरात जी आहे मित्रांनो ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूर आणि पदांची संख्या जी आहे ती पदांची संख्या दिलेली आपल्याला चोपन्न फॉर्म वगैरे कधीपासून भरायचे कधीपर्यंत भरायचे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी सुरुवातीला जागेचं जे विवरण आहे ते विवरण बघूया सशस्त्र पोलीस शिपाई अनुसूचित जाती आठ या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जमाती आठ आहे विजा आहे चार भज ब म्हणजे जे एन टी बी या ठिकाणी चार आहे त्यानंतर एन टी सी आठ आहे या ठिकाणी बघा डी आहे दोन त्यानंतर इमाव इतर मागास प्रवर्ग आहे तेरा डब्ल्यू एस आहे पाच दोन आणि एकूण चोपन्न पदासाठीची जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे या ठिकाणी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी पदं जी आहे ती दिलेली आहे यामध्ये काही महत्वाचे टीप दिलेली आहे तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी पाच नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर काही बाकीच्या धुळेची जी आहे धुळेची सुद्धा या ठिकाणी जी जाहिरात आहे मित्रांनो ती जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे आता फॉर्म वगैरे कधीपासून भरायचे सविस्तर माहिती या ठिकाणी बघत आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळे याची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघूया मित्रांनो या ठिकाणी बघू शकता फॉर्म भरण्याची डेट जी दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली जी काही पद आहे ती पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक नऊ अकरा दोन हजार बावीस ते तीस अकरा दोन हजार बावीस या कालावधीत भरण्यात यावी याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी वेबसाईट दिलेल्या आहेत तीन आहे एसआरपीएफ चे चेक आहे महापोलीस आहे पोलीस रिक्रुटमेंट अशा तीन वेबसाईट दिलेल्या आहेत यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघू शकता तुम्हाला काही रेशो दिलेले ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लेखीमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे ठीक आहे आणि लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी असलेले गुण अपात्र ठरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पन्नास टक्के गुण तुम्हाला मैदानी चाचणीत मध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे पन्नास पैकी कमीत कमी तुम्हाला पंचवीस गुण घेणं गरजेचं आहे याचबरोबर जागेचं जर विवरण बघितलं तर या ठिकाणी बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक सहा धुळे या ठिकाणी एकत्रित ज्या जागा एक, एक आहे त्या एकोणसाठ जागेची जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकोणसाठ जागेचं विवरण जर बघितलं <coughs> अनुसूचित जाती पाच त्यानंतर अनुसूचित जमाती चार डब्ल्यू एस सहा आहेत आणि चौवेचाळीस खुल्या प्रवर्गासाठी आहेत अशा एकंदरीत या ठिकाणी एकोणसाठ ज्या जागा मित्रांनो त्या एकोणसाठ जागेची भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी जाहिराती जी आहे ते जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे त्या संदर्भातली या ठिकाणी महत्वाची अपडेट किंवा महत्वाची जी काही पहिली जाहिरात आहे ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस मिशन खाकी बॅच क्रमांक चार ही वाय पी अकॅडमी युट्यूब चॅनलद्वारा संचलित बॅच या ठिकाणी सुरू होत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून बॅच सुरू होणार आहे चार महिने क्लास असेल आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णतः जो स्लॅबस आहे तो पूर्ण स्लॅबस या ठिकाणी शिकवलेला असेल फी अत्यंत माफक फी ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये संपूर्ण विषय आहे मित्रांनो मराठी असेल अंकगणित असेल बुद्धिमत्ता सामान्य सर्व विषयाची तयारी तुम्हाला या ठिकाणून करून दिली जाणार आहे आणि नव्वद प्लस मार्क्स मिळण्याची संधी तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि जे काही टॉपचे एज्युकेटर आहे ते टॉपचे एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यास अवेलेबल असणार आहे बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेले जे दोन्ही नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता पोलीस भरतीची तयारी करतात तर तुमच्यासाठी एक छान संधी आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाची पुस्तक जी आहे यामध्ये पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच दोन भागामध्ये असणार आहे भाग एक आणि भाग दोन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे भाग एक आणि भाग दोन लवकरच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता यामध्ये वैशिष्ट्य काय तर दोन हजार या ठिकाणी बघा पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे यामध्ये तुम्हाला मराठी असेल अंकगणित असेल बुद्धिमत्ता असेल भरपूर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये जे काही झालेले पोलीस भरतीच्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका त्या स्पष्टीकरणासह त्याची उत्तरं जी आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोघांची किंमत या ठिकाणी दिलेली आहे लवकरच आपली प्रत जी आहे ती प्रत तुम्ही बुक करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला हे जे पुस्तक आहे ते नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिकासंच्या हतसुद्धा दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचं पुस्तक ठरलेलं आहे त्यामुळे नक्कीच हे तीनही पुस्तक तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत उपयोगी असणारे पुस्तकं तुम्हाला असणार त्यामुळे आजच खरेदी करा आणि नक्कीच तुमच्या अभ्यासाला नवीन दिशा द्या